उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणानं चाकू हल्ला केलाय. कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी गावातली घटना आहे. नेमकं काय घडलंय राहुल कुलकर्णी आपल्याला सांगतायत. राहुल, आज सकाळी एक कॉर्नर सभा होती ज्ञानदा, आणि ज्या सभेसाठी हे कळंब तालुक्यातलं नायगाव पाडोळी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये खासदार गेले होते. ते एक शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांचा प्रचार करत होते आणि गोळका जमलेला होता. खासदारांचं असं म्हणणं आहे की हा एक तरुण आला, त्यांनी डाव्या हातामध्ये आपला हात दिला आणि उजव्या हाताने चाकू काढून तो खासदारांच्या पोटाच्या दिशेनं तो घुसवण्याचा प्रयत्न केला, पण ते खासदाराच्या लक्षात अडवला आणि तो अडवत असताना त्यांचं जे मनगटावरचं घड्याळ होतं त्या घड्याळावरती आणि त्यांच्या डाव्या हातावरती जखम झाली. आता ही झट इतक्या कालावधीमध्ये जर झालं, पण बाजूच्या तरुणांच्या ते लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या अजिंक्य टेकाळे नावाच्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हा मुलगा चाकू हल्ला करून लगेचच एक वाहन तिथं बसलेलं होतं आणि त्या वाहनामध्ये बसून निघून गेला अशी आता प्राथमिक माहिती आहे. आता ह्या तरुणांनी हा चाकू हल्ला का केला, काय कारण होती, कुठल्या कारणामुळे ते सगळं घडलं, का त्याला काही मानसिक विकार वगैरे आहे का, अशा सगळ्या गोष्टीच आता तो जेव्हा पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हाच समजेल. पण ओमराजे वडिलांची हत्या झालेली आहे आणि ते प्रकरण आता न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे थोडीशी खळबळ उडालेली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. थोड्याच वेळामध्ये ओमराजे निंबाळकर हे सुद्धा उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडणार आहेत. ओमराजेंनी प्रचार सभा त्यांचे दौरे सुरू ठेवलेले आहेत की ते दिवसभरासाठी रद्द केल्यात. त्याच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही सांगितलं आणि कार्यकर्त्यांना झालं की ही जरी घटना अनपेक्षित असली आणि त्यांना त्यांचा थोडा धक्का जरी बसला असला तरी पुढचे सगळे दौरे सुरूच राहणार आहे. त्यांना शारीरिक इजा नाही आणि आपलं काय म्हणणं आहे ते पत्रकारच थोड्या वेळामध्ये, पण खळबळ जरूर झाली ह्या घटनेमुळे, कारण अचानकपणे खासदारावरती अशा पद्धतीचा हल्ला होणं आणि विशेषतः थोडीशी त्याला पार्श्वभूमी असणं राहुल तुम्हाला थोडंसं थांबवते कारण स्वतः ओमराजे निंबाळकर सध्या आपल्या सोबत आहेत. ओमराजे, तुम्ही ठीक आहात की नाही हे जाणून घेणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. हो, मी सुखरूप आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे आणि आई जगदंबेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे. ऍक्च्युली मी प्रचारासाठी नायगावची सभा आटपून पाडोळी या ठिकाणी आलो होतो आणि गाडीत खाली उतरून आम्ही चरत होतो. पूर्ण सगळ्या माणसांचा मॉब आला. त्या मॉब मध्ये हा पोरगा आला आणि त्याने एका हाताने नमस्कार केला आणि एक हात माझ्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने चाकून वार केला. चाकू मला त्या क्षणाला दिसल्यामुळे मी माझा दुसरा हात आडवा घातला, त्यामुळे माझ्या हात दुसऱ्या हातावर फक्त तो वार आला सगळा पूर्ण. मला पोटाला वगैरे लागलेलं नाही, फक्त हाताला मार लागले, माझ्या हातावर वार बसलेला आहे, बाकी दुसरीकडे कुठं नाहीये. मी सुखरूप आहे. असे की सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे आणि सगळेजण कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत की हल्ला आपल्यावरती नेमका का झाला, तुम्हाला काही अंदाज काय कशामुळे झाला मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय 2-3 दिवसापासून कोण दारू पिलेली माणसं सारखी सभेमध्ये पाठवायची, गोंधळ घालायचा. मी अतिशय शांततेनं सभेमध्ये माझ्या उमेदवाराचा प्रचार करतोय, माझी भूमिका मांडतोय आणि त्यावेळेस कालपासून म्हणजे अगदी 2 दिवसापासून हाच प्रकार चालू आहे. प्रत्येक सभेमध्ये कोण दारू पिऊन माणसं पाठवायची, गोंधळ घालायचा, जाणीवपूर्वक सगळ्या म्हणजे त्या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न होतोय. आता मला हे कोणी केलंय आताच मला सांगता येणार नाही, मी त्याचा शोध घेतोय. पण निश्चित अशा पद्धतीनं द्वेष भावनेनं हे करण्यापेक्षा मला वाटतं विचारायची लढाई त्या ठिकाणी लढली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं एखाद्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करणं म्हणजे फार भयंकर आहे आणि स्वतः माझ्या वडिलांची अशाच कारणानं हत्या झालेली होती. त्याच्यानंतर मला कधीच असा अनुभव नाही, हा माझा पहिलाच म्हणजे असा भयंकर प्रकार पहिल्यांदाच झाला माझा. नाही, त्यातून तुम्ही वाचलात हे खरं सुदैव तुमचं. आपल्या कारखान्याचं तेरणा कारखान्याची बिलं बाकी आहेत, बिलं थकीत आहेत आणि त्याचा राग मनात धरून कुणीतरी हा हल्ला केला असावा असा सुद्धा एक संशय किंवा अंदाज व्यक्त होतोय. तेरणा कारखान्याचं एक पैसाही शिल्लक नाही आपल्या माहितीसाठी, 1 रुपयाचं बिल शिल्लक नाही. आपल्याला जी माहिती आहे ती चुकीची आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा शेतकऱ्याचा एक पैसाही त्या ठिकाणी थकीत नाहीये. मी स्वतः मागच्या 2014 निवडणुकीमध्येच माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर कर्ज काढून सगळीच्या सगळी बिलं शेतकऱ्यांची अदा केली आहेत. कर्ज माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर काढून कारखान्याच्या शेतकऱ्याची बिलं मी अदा केलेली आणि त्याचा आजही व्याज मी भरतोय 5-6 कोटी रुपये. त्यामुळे एकाही शेतकऱ्याचा एक पैसाही त्या ठिकाणी शिल्लक नाही किंवा देणं नाही. त्यामुळे तू आपण जे सांगताय ते एकदम चुकीचं आहे.
नाही ठीक आहे, मग तो जो अंदाज आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो. माझे सहकारी राहुल कुलकर्णी तो चुकीचाच आहे. ठीक आहे. माझे सहकारी राहुल कुलकर्णी माझ्यासोबत आहेत, आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. ओमराजे, मी राहुल कुलकर्णी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता असं म्हणाला की गेल्या 2-3 दिवसापासून तुमच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू होता, आता तो जर सुरू होता शूटिंग तो अंदाज नाही. माझा प्रश्न हा आहे की मग हे करणारी मंडळी कोण आहे, कारण तुमची पार्श्वभूमी तर सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या वडिलांचा एक खून झाला होता दुर्दैवाने. नाही, राहुलजी इतक्यात कुणाबद्दल अंदाज बांधणं मला मी सांगू शकत नाही. तो पोरगा इथून हल्ला करून पळून गेलाय, त्याची पार्श्वभूमी सगळे पोलीस तपासत आहेत. नेमका कोण पोरगा आहे, कशामुळे केलंय, मला वाटतं हे तपासाचा भाग आहे. पोलीस तपासांच्या अति त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतील आणि ह्याच्या पाठीमागचे जे कोणी सूत्रधार असतील ते येतील समोर. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण अधिक सुरक्षेची मागणी करणार आहात का, याची तक्रार नोंदवणार आहात का? हो, मी तक्रार नोंदवली मी ऑलरेडी, आणि मी हॉस्पिटल मध्ये माझं हे म्हणजे गुंडाईतला फक्त आता पे करून घेतोय. आपण काळजी घ्या, आपल्यावरती हल्ला झाला ही खरोखरच खूप गंभीर घटना आहे, पण आपल्या सुरक्षेची आपली स्वतःची आपण काळजी घ्या. आणि धन्यवाद आपण एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल. या संदर्भातली अधिक माहिती दिली आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. राहुल, आपलेही धन्यवाद. तर कळंब तालुक्यातल्या प्रचारसभेमध्ये ओमराजे निंबाळकर जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्यावर हल्ला झाला. हल्ला केलेला तरुण पळून गेलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे.